हरि ओम श्री राम। मी जयश्री सोलंकी, नाना सुपारा पश्चिम उपासना केंद्र। असं तर आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बापूंविषयीचे फार अनुभव येत राहतात, तसेच मला पदोपदी रोज फार अनुभव आहेत। पण तरी देखील मला जो अनुभव एक सांगायचा आहे तो 2010 मी नवीन घर जेव्हा घेत होते त्यावेळेस आलेला फार मोठा अनुभव। मी 2008 आम्ही बापू परिवारामध्ये आलो आणि त्याच वेळेस मी नवीन नवीन जॉबला लागले। त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपलं स्वतःचं एक घर असावं। आम्ही कांदिवलीला राहत होतो, त्या एरियामध्ये घर घेणं आमच्या कॅपॅसिटीमध्ये नव्हतं, म्हणून आम्ही ठरवलं नालासुपारा विरार ह्या बाजूला बघूया, पण तसाच चांगला एरिया बघायचा। मग आम्ही सगळीकडे फिरलो, पण आम्हाला नालासुपारा पश्चिमचा एरिया आवडला। फार दिवस आम्ही वेगवेगळे रूम पाहिले, त्यानंतर एक रूम आम्हाला आवडला। बापूंना रोज पाय चरणी मी पाया पडायची घरी, बापूंना म्हणायची सद्गुरू माझ्या बापूराया आम्ही निघालो आहोत, प्लीज आमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही घडवून आणा, आमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही दाखवा। आणि त्याप्रमाणे रोज आम्ही निघायचो बघायचो, 4-5 रूम बघितले, त्यातला एक फार आवडला। मग आम्हाला आमच्या एजंटचा फोन आला की आपण उद्या मीटिंग ठेवू आणि तुम्ही या टोकन घेऊन, ते जे आहेत ओनर ते रेडी आहेत। अक्षरशः त्यावेळेस अशी परिस्थिती होती की अकाउंटमध्ये काहीच पैसे नव्हते, पण तरी देखील आता जर टोकन नाही दिलं तर तो रूम हातातनं जाणार, म्हणून आम्ही घरी बापूंकडे विनंती केली की बापूराया काहीही करा पण उद्या ही डील फायनल होऊ द्या, आणि अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत पण तरी चेक घेऊन निघालेलो आहोत, तुमच्या कृपेने ही डील फायनल होऊ द्या। आम्ही जेव्हा गेलो, समोरचं जे ओनर होते ते आले, आम्ही बसलो होतो, सगळं डील वगैरे फायनल केली। जेव्हा चेक हातात देत होते, मनातल्या मनात आम्हाला माहिती आहे की आमच्या अकाउंटमध्ये काहीच पैसे नाही, पण आपल्याला अरेंजमेंट करायची एखाद्या आठवड्यामध्ये, समोरची व्यक्ती मान्य झाली की ठीक आहे एका आठवड्यानंतर आम्ही तो चेक टाकू अकाउंटला, आपण डील फायनल करू। आम्ही त्यांच्या हातात चेक देण्याच्या आधी माझ्या मिस्टरांच्या खिशामध्ये बापूंच्या चरणांचा फोटो होता, तो फोटो त्यांनी काढला आणि आम्ही तो चेक डोक्याशी लावला, बापूंच्या पायाशी लावला, मनातल्या मनात प्रार्थना केली आणि त्यांच्या हातात तो चेक दिला। त्यांनी तो चेक घेतला आणि जेव्हा चरणांचा फोटो पाहिला, त्यांनी आम्हाला विचारलं हे कोण, आम्ही सांगितले हे आमचे गुरु सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू आमचे गुरु आहेत, त्यांचे हे चरणांचा फोटो आहे तो जो आम्ही सदैव सोबत ठेवतो, आणि आम्ही बापूंचा फोटोही दाखवला। तो फोटो बघून त्यांचे जे एक्सप्रेशन होते, त्यांनी जे व्यक्त केलं की अरे बापरे हे तुमचे गुरु, आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो की काय झालं ते, की मी मागच्या काही महिन्यांपासून माझ्या घरासाठी गिराईक बघत होतो, मला देखील लवकर गिराईक मिळत नव्हतं आणि व्यवस्थित हवं तशी डील होत नव्हती। आज जेव्हा मी तुमच्याशी भेट घेण्यासाठी येत होतो, तेव्हा येता येता एका हॉटेलमध्ये ह्या बापूंचा फोटो पाहिला, मला माहिती नाही हे कोण, यांचं नाव काय, पण हार लावलेला होता, म्हटलं कोणाचे ना कोणाचे हे गुरु कोणीतरी असतील, आणि मी पाया पडलो, दोन्ही हात जोडून त्यांच्या पाया पडलो आणि म्हटलं जो कोणी आहेस देवा, जो कोणी आहेस तू माझी जी काही विनंती आहे ती मान्य कर, आणि आज मी ज्या कामासाठी जात आहे ती डील फायनल होऊ दे, आणि बघा तुमच्यासोबतही तुमचा बापू आणि तुमच्याच बापूने मला तुमच्यापर्यंत पाठवलं, आणि त्यांच्या दोन्ही शब्द निघाले तुमचा बापू ग्रेट आहे। तेव्हा आमच्या डोळ्यातून जे आनंदाश्रू निघाले, आम्ही फार फार खुश झालो त्यावेळेस। मग त्यानंतर ती डील फायनल झाली, हळूहळू सगळी प्रोसिजरला सुरुवात झाली, पैशाची काहीच आमच्याकडे तयारी नव्हती, हळूहळू सगळी ज्वेलरी आम्ही विकली, पैशाची अरेंजमेंट करायला सुरुवात केली, आम्हाला जास्तीत जास्त लोन करायची होती कारण की हातामध्ये कॅश नव्हती आमच्याकडे, ज्वेलरी विकून जेवढी काही कॅश जमा करता आली तेवढी केली, जेवढी सॅलरी आहे तेवढंच लोन कधीच कोणाचं होत नाही, आमचं तेवढं लोनही झालं। त्यावेळेसही ती जी व्यक्ती होती ओनर प्रत्येक वेळी आमच्या सोबत आली, नाही आता मला तुमच्यावरती ह्यासाठी विश्वास आहे की तुमचा बापू तुमच्यासोबत आहे म्हणून मी तुमच्यावरती विश्वास ठेवते, ते आमच्यासोबत DHFL आले, त्यांनी सांगितलं हो यांच्याकडनं आम्हाला सगळी कॅश जी यायची होती ती मिळाली, तुम्ही यांचं लोन पास करा, आम्ही कॅशही दिली नव्हती तरी देखील त्यांनी तसं तिथे सांगितलं, आणि तिथे देखील साईन दिली त्यांनी, सगळं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालं, माझी लोन पास झाली। प्रत्येक वेळी सारखं वाटत होतं की बापू आपल्यासोबत आहे, बापू आपल्या पाठीशी आहे आणि तोच हे सगळं घडवून आणतोय। आमचे जे एक फॅमिली फ्रेंड होते
त्यांनी जसं काही बापूच आमच्या समोर त्यांच्या रूपामध्ये येत होते आणि जिथे जिथे प्रॉब्लेम येत होते ते आम्हाला हेल्प करत होते आणि सगळं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित होत होतं. इथून तिथून फार अडचणीतनं पैसा जमा केला, घराची डील झाली, सगळं कामं कम्प्लीट झाली आणि ज्या दिवशी चावी घेण्याची वेळ आली फायनल आमचे 13,000 बाकी होते. अक्षरशः इकडून तिकडून सगळीकडनं फार प्रयत्न केले पण 13,000 काही आमच्याकडनं व्यवस्था होतच नव्हती. आम्ही त्यांना सांगितले की आम्ही जसं पजेशन घेऊ लगेचच तो रूम आम्ही रेंटनी देऊ. रेंटनी दिल्यानंतर जे काही डिपॉझिट येईल पैसे येईल ते तुम्हाला देऊ, ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करू. परंतु त्यांच्या मिसेस काही ते ऐकायला तयार नव्हत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जेव्हा रूम घेतला त्यावेळेस आम्हाला बिल्डरने आमचे फक्त 10,000 बाकी असताना देखील आम्हाला चावी दिली नव्हती, म्हणून जोपर्यंत सगळं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होत नाही आम्ही तुमच्या हातात चावी देणार नाही. आम्ही आमच्या लहान मुलीला घेऊन गेलो होतो की आपण आपलं घर बघूया पण ते काही चावी द्यायला तयार नाही. फार मनातल्या मनात बापूंचा धावा घेत होते की बापू काहीतरी करा काहीतरी करा. त्या क्षणी तिथे बसलेली असलेली एक उत्तर भारतीय महिला आमचे संवाद ऐकत होती. ते ऐकून तिने हळूच मला विचारले की काय झालं भाभी. मग मी तिला सगळी स्टोरी सांगितली. ती म्हणाली की तुम्ही ते घर घेऊन काय करणार आहात. मी की आम्हाला लगेचच ते रेंटवरती द्यायचे कारण की आमच्याकडे पैशाची तेवढी तयारी नाही आहे म्हणून. ते की ठीक आहे, मी मागच्या काही दिवसापासून त्याच एरियामध्ये रूम शोधत आहे, मला त्याच एरियामध्ये रूम हवा आहे, तुम्ही लागल्यास मला फक्त रूम दाखवा, मी लगेच तुम्हाला आजच्याच हातामध्ये पैसे देते. ती माझ्यासाठी अनोळखी होती महिला पण तरी देखील बापूंच्या कृपेने बापूंनी तिला माझ्यासाठी पाठवलं होतं. तिने फक्त रूम बघितला, खुश झाली. ती म्हणजे हो, माझ्या मुलीची मैत्रीण इथेच जवळ राहते आणि तिला ह्याच एरियामध्ये रूम हवा होता म्हणून मी इथे बघत होती, तुमचा रूमही फार छान आहे. तिने समोरासमोर आम्हाला कॅश दिली, आम्ही ती ते आमच्या ओनरला दिली आणि त्यांनी आमच्या हातामध्ये चावी टेकवली. हे सगळं काही बापूंच्या कृपेनेच झालं. ती महिला पाहिलं की आम्ही सकाळपासून दमलेलो होतो, फार जास्त टेन्शनमध्ये होतो, ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली, पोहे बनवले, चहा दिला. जेव्हा आम्ही हात धुण्यासाठी किचनकडे गेली तेव्हा तिच्या मंदिरासोबत मी पाहते तर काय तिथे बापूंचा फोटो. ती म्हणाली मी माझी मुलगी बापू भक्त आहे, आम्ही सगळे काही नाही करत त्यांची उपासना पण माझी मुलगी फार मोठी बापू भक्त आहे. आजच तिने मला म्हटलं की आई तू बाहेर जाते बापूंच्या चरणांना स्पर्श कर आणि जा, आपल्याला त्या एरियामध्ये तिकडे रूम मिळायलाच हवा. तर मी तुमच्या बापूंकडे प्रार्थना केली की मला आज रूम मिळावा आणि मी आले आणि तिथे मला तुम्ही भेटलात आणि रूम. म्हणजे हे सगळं जे काही ट्रान्झॅक्शन झालं त्या सगळीकडे सगळ्या दिशेने बापू धावून आलेला होता. म्हणजे असंच वाटत होतं की सगळीकडून प्रत्येक गोष्टीमध्ये बापू मला मदत करत आहे. आणि त्यावेळेस तिने जे पैसे दिले त्याच्याने आम्हाला चावी मिळाली. आम्ही फक्त 2 दिवस आमच्या घरामध्ये गेलो, घर पाहिलं व्यवस्थित, 1 रात्र तिथे राहिलो मुलीला घेऊन बापूंच्या आशीर्वादाने. तिथे आम्ही काही पूजा वगैरे करू नाही शकलो पण फक्त तिकडे बापूंचा फोटो ठेवला, 1 दिवस आम्ही छानपैकी तिकडे आपलं स्वतःचं घर झालं हा आनंद मानव हे केला. आणि मग दुसऱ्या दिवशी लगेचच त्या स्त्रीला आम्ही चावी दिली आणि ते घर आम्ही रेंटवरती दिलं. आणि मी रोज जेव्हा प्रार्थना करते तेव्हा एकच मागते बापूकडे की माझ्यासाठी जे योग्य आहे, आमच्यासाठी जे योग्य आहे माझ्या परिवारासाठी ते घडवून आणा आणि सदैव आमच्याकडून सत्कर्म घडवून आणा. हरिओम. नाथ संविना अंबन्या.